रोज आपला जो काही टायमिंग आहे त्या टायमिंगनुसार आपण दररोज 7:30 दरम्यान यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक विषय तुमचा क्लियर करणार आहोत आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा असेल आज एक नवीन विषय तुमच्या समोर घेऊन येणार आहोत आणि हा नवीन विषय काय आहे ग्राम पंचायत अलीकडे आता निवडणूक आहेत आगाव मोकार लोक आपल्याला आश्वासन देणार आम्ही गावात हे करू गावात ते करू उभं राहणार सरपंच किलं डायलॉग मारणार पंतप्रधान लेवलचे आणि आपला करणार ते बुगा तर या लोकांना महत्त्वाची गोष्ट यांचे कर्तव्य काय आहेत कामकाज काय आहेत हे सांगण्यासाठीच महत्त्वाची गोष्ट आज आपण ग्रामपंचायत या घटकावर बोलणार आहेत पण उद्यापासून मी एक तुम्हाला टाइम टेबल आणि शेड्यूल सांगणार आहे तो एक जाता जाता सांगेल लक्षात घ्या त्या गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या कुठे गेलं रे हां लक्षात घ्या आता या ठिकाणी काय पाहू लागलो आपण चला सर्वांनी प्रत्येकांना पहिल्यांदा सांगत चला जॉईन होत चला काय करावं तुम्हाला प्रत्येकाला काय शिकवावं काय कळलं मला सांगावं लागेल 50 वेळा जॉईन व्हायचं त्याच्यात बी त्याला वेळ भेटणं आहे ना म्हणजे आज आपण ग्रामपंचायतवर बोलणार आहोत आणि ग्रामपंचायतवर बोलत असताना या ग्रामपंचायतबद्दल काय काय येतं ते आपल्याला पाहायचं आहे लय धिंगाणा आहे ग्रामपंचायतमध्ये मग या ग्रामपंचायतमध्ये धिंगाणा पाहत असताना पुन्हा तुमचा सर्वात महत्त्वाचा एक गेम चालू झाला आय पी एल कोणी मेलच चालतंय पण काय काय म्हणते मला आय पी एल शिवाय जमतच नाही आपला काय काका क्रिकेट खेळ ना भाऊ सध्या काळ कमी आहे अभ्यास कर लवकर नोकरी लाग नाहीतर तुला गारी गारी ऐकावं लागतील है ना दलिंदरा त्यामुळे पहिले सध्या अभ्यासच कर ती आय पी एल आहे आणि कोण खेळायला आहे महेंद्र सिंग धोनी विराट कोहली ते काय आपला काका पुतण्या नाही ते काय रुपया देईन आपल्याला त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर महेंद्र सिंग धोनी विराट कोहली यांच्या धावा मोजण्यापेक्षा एका एकरामध्ये आपल्या बापानं आवता मागं किती चक्रा माजल्यात ह्या मोज त्या त्याच्यापेक्षा लाखपटीन जास्त आहेत म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे सध्या ते आय पी एल बी पी एलचं मला काही सांगू नका आपला जो टायमिंग आहे त्या टायमिंगनुसार रेग्युलर आपला क्लास होणार आहे फक्त मी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करेल रेग्युलरली तुम्ही जॉईन होत चला नाही झाले झाले तुमची तुमची इच्छा आहे पाच सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे मग यामध्ये ग्रामपंचायत पाहत असताना पहिल्यांदा या ग्रामपंचायतीचा लक्षात घ्या उल्लेख आता या ग्रामपंचायतीचा उल्लेख कुठं आहे तर बाणभट्ट नावाचा एक व्यक्ती आहे याने एक ग्रंथ लिहिला होता या ग्रंथाचं नाव होतं हर्षचरित आणि या हर्षचरित ग्रंथामध्ये ग्रामपंचायतीला ग्रामपट्टलिका नावाचा संस्कृत शब्द आहे म्हणजे तुम्हाला परीक्षेत विचारला तर ही गोष्ट क्लिअर करायची कोणता शब्द आहे ग्रामपट्टलिका नावाचा संस्कृत शब्द आहे कुठं आहे बाणभट्ट यांनी लिहिलेल्या हर्षचरित नावाच्या ग्रंथामध्ये आता पहा मग याला जर विचारलं तुम्हाला दर्जा ग्रामपंचायतीला काय दर्जा आहे तर आपली जी पंचायत राज व्यवस्था आहे या पंचायत राज व्यवस्थेचा पाया म्हणून ग्रामपंचायतीला ओळखतात पायाभूत घटक म्हणून या ग्रामपंचायतीला ओळखतात म्हणून पंचायत राज मध्ये ग्रामपंचायतीला अनन्य साधारण महत्व आहे पंचायत राज हे नाव पंडित नेहरू यांनी सुचवलेलं आहे पंचायत राज हे स्वप्न महात्मा गांधी यांचं आहे पंचायत राज हा विषय राज्यघटनेच्या भाग क्रमांक 9 मध्ये आहे राज्यघटनेच्या कलम 243 मध्ये पंचायत राज आहे राज्यघटनेमधली सर्वात मोठी कलम 243 आहे कारण तिच्यात ए टू झेड पर्यंत उपकलम आहेत त्याच्यानंतर 24 एप्रिल हा दिवस आपण 1993 पासून झालेल्या 73व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज दिन म्हणून पण साजरा करतो मग ही ग्रामपंचायत पाहत असताना ग्रामपंचायतीमध्ये प्रश्न कसे असतात मग ते समाजशास्त्रामध्ये येणारी टीईटी असेल पोलीस भरती असेल आरोग्य सेवक असेल या प्रत्येक ठिकाणी आपण क्लिअर करणार आहोत मग क्लिअर करत असताना मुख्य गोष्ट कोणती पहा मुख्य गोष्ट कोणती गुड इव्हनिंग सर्वांना हा आणि जाताना मी तुम्हाला एक सूचना सांगणार आहे सर्वांनी त्या सूचनांचं पालन करायचंय सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेनेच आपण ती सूचना घेणार आहोत तर पहा ग्रामपंचायत मग ग्रामपंचायत पाहत असताना पहिल्यांदा लक्षात घ्यायची तरतूद मग तरतूद म्हणजे काय असते कलम मग पहा आपल्या भारताची जी राज्यघटना आहे या राज्यघटनेमध्ये भाग क्रमांक 4 आहे आणि या भाग क्रमांक 4 मध्ये कलम 40 नुसार ज्या गावाची लोकसंख्या 600 पेक्षा अधिक आहे
त्या गावात ग्रामपंचायत निर्माण करण्यात यावी अशी राज्य घटनेमध्ये तरतूद आहे. मग तुम्हाला विचारलं तरतूद कोणती, तर कलम 40. कोणत्या कलमाने? कलम 40. काही जण म्हणालेत ब्लड दिसायले, काही जण म्हणालेत आंदूक आंदूक दिसायले, काही म्हणालेत झुलझुल दिसायले. तर ते तुमच्या इकडला प्रॉब्लेम आहे. मी बरोबर इकडे नेट बीट बरोबर सेट करून बसलेलो आहे. तुमच्या इकडे प्रॉब्लेम असेल थोडंफार ऍडजस्टमेंट करा, है ना. मी इकडून जे काय करायलो ते बरोबर करत आहे. ओके, तर पा तरतूद. मग आता हे काय झालं, राज्य घटनेची तरतूद कलम 40 अन्वय ज्या गावाची लोकसंख्या 600 पेक्षा अधिक आहे त्या गावामध्ये ग्रामपंचायत निर्माण करणे राज्य शासनाचं आगंतुक कर्तव्य आहे. आता पा याच्यामध्ये दुसरी तरतूद कोणती, मग अधिनियमाची कलम. पा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 5 अन्वय ग्रामपंचायतीची निर्मिती केली जाते. कोणत्या कलमाने? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 5 नुसार. ओके, हा एक मी तुम्हाला एक सूचना विचारत आहेत विद्यार्थी मित्रांनो, उद्यापासून जर आपण क्लास 7:15 घेतला चालेल का? 7:15 ते 8 दरम्यान, 7:15 ते 8 दरम्यान आपण रेग्युलरली क्लास घेतला तर चालेल का? म्हणजे 7:15 ते 8 दरम्यान क्लास घेतला तर काय होईल माहिती आहे का? पूर्ण विषय आपल्याला कव्हर करता येईल. 45 मिनिटं आपल्याला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून दररोज जनरल नॉलेजच्या कन्सेप्ट क्लिअर करता येईल. कारण काय व्हायला माहिती आहे का, आपल्या बाजूला या ठिकाणी मस्जिद असल्यामुळे एक आजानचा आवाज येतो, त्यामुळं त्याही ठिकाणी आपल्याला डिस्टर्ब होणार नाही. आणि म्हणून महत्त्वाची गोष्ट, आपण काय करू, 7:15 क्लास काय करू, शार्प चालू कर जाऊ उद्यापासून, 7:15 ते 8:15 चालतंय सर्वांनी. हा आता एक विनंती आहे, जेवढे जण या ठिकाणी जॉईन झालेत माईच्यानं तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ, हा नाही तर त्याला आट्याक आला म्हणून समजा. आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक प्रत्येकाने स्टेटसला ठेवायची, तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ, हा काय करायची, लिंक कशाला ठेवायची, स्टेटसला ठेवायची आणि बाकीच्यांना माहिती द्यायची. तुमची क्वांटिटी संख्या वाढलीत मलाही बी क्लास घ्यायला मजा येईल का नाही, महत्त्वाची गोष्ट आहे की नाही. त्यामुळे तुमचं काम काय, ही लिंक कशाला ठेवायची, स्टेटसला ठेवायची. ओ माईच्यान बोलेल, हा कोणाच्या, तुमच्याच, माया नाही. नाही तर म्हणजे सर तुमच्या का, नाही हो भाऊ. हा आज आपण ग्रामपंचायतवर जेवढं बोलताना तेवढं बोलणार आहे, 8:00 आपण स्टॉप करणार आणि उद्या मात्र 7:15 ते 8 दरम्यान पूर्ण ग्रामपंचायतचा बुगाच करणार. किंवा उद्या आपण IPL काय होऊ, महत्त्वाची गोष्ट ऑलिम्पिक, पूर्ण ऑलिम्पिक क्लिअर करून टाकू. चालतंय, द्या लक्ष इकडं. राहुल मगर, मी तुमचा जुना विद्यार्थी आहे. सोहेल शेख, व्हॉट्सअप बंद आहे का? बरं बरं, आता येईल. काय बोलू रे मी, रडू येतं मला कधी कधी तुमच्याकडे पाहून. हा चला असो, काय म्हणलो मग आपण, अधिनियमाची कलम आहे 5 आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे, राज्य घटनेची कलम आहे 40. म्हणजे ग्रामपंचायत पाहत असताना पहिल्यांदा तुम्हाला विचारलं काय, तर पहिल्यांदा लक्षात घ्या दर्जा. मग दर्जा काय आहे, पंचायत राज व्यवस्थेचा पायाभूत घटक म्हणून ग्रामपंचायतीला ओळखतात. यानंतर पुढे पाहिलं आपण महत्त्वाची गोष्ट अधिनियम. मग ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी कोणता अधिनियम आहे, तर अधिनियमाचं नाव आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958. याचं नवीन नामकरण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958. 1 जून 1959 हा अधिनियम लागू करण्यात आला. राजस्थान नावाच्या राज्यामध्ये नागौर नावाचा जिल्हा आहे. या नागौर या ठिकाणी पंचायत राज व्यवस्थेचं उद्घाटन करण्यात आलं आणि पंचायत राज स्वीकारणारं राजस्थान भारतामधलं पहिल्या क्रमांकाचं राज्य बनलं. 1 मे 1962 आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात झाली आणि महाराष्ट्र पंचायत राज स्वीकारणारं भारतातलं 9व्या क्रमांकाचं राज्य बनलं. ते आपल्याला पुढं पाहायचंय. तर पहिल्यांदा पाहिलं आपण अधिनियम, नंतर पाहिला दर्जा, आता पाहायचे आपल्याला कलम. कलम म्हणजे अनुच्छेद, याला इंग्रजीमध्ये आर्टिकल म्हणतात. मग कलम मुंबई ग्रामपंचायत अधिनियम लक्षात घ्या 1958 कलम 5 मध्ये ग्रामपंचायतीची तरतूद आहे. तर आपल्या भारताची जी राज्यघटना आहे या राज्यघटनेच्या कलम 40 मध्ये ग्रामपंचायत निर्माण करण्याची जबाबदारी, महत्त्वाची गोष्ट, राज्य शासनाची आहे. मग काय पाहिलं आपण, दर्जा पाहिला, अधिनियम पाहिला, कलम पाहिली. आता पुढं काय पाहायचंय, तर महत्त्वाची गोष्ट लोकसंख्या निहाय. हा त्याच्या पहिले काय पाहू आपण, रचना.
ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी 600 लोकसंख्या असणे अनिवार्य आहे. मात्र जर एखादा प्रदेश सपाट असेल तर त्या ठिकाणी 500 लोकसंख्या असल्यावरही तुम्ही ग्रामपंचायत निर्माण करू शकता. एखादा प्रदेश डोंगरी असेल तर त्या ठिकाणी 300 लोकसंख्या असल्यावरही ग्रामपंचायत तुम्ही निर्माण करू शकता. मात्र सध्या सरळ सरळ 350 लोकसंख्या असल्यावर देखील ग्रामपंचायत निर्माण करता येते, किंवा ज्या दोन गावाची लोकसंख्या मिळून 600 जवळपास होत असेल तर त्या दोन गावांची मिळून गोण ग्रामपंचायत निर्माण करता येते. मग ही काय याची रचना. मग आता रचना झाल्यावर पुढचा मुख्य मुद्दा कोणता आहे, तर पुढचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे लोकसंख्या निहाय सदस्य. लोकसंख्या निहाय काय? सदस्य. आता पहा, आपण आपल्या भारत देशाचा विचार केला तर या भारतामध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत 5 ते 31. परीक्षेला असेच प्रश्न येतात, आपल्याला महाराष्ट्रात माहीत असते 7 ते 17, आणि त्याने विचारले भारतामध्ये. तर भारतामध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य असतात 5 ते 31. त्याच्यापैकी आपला जो महाराष्ट्र राज्य आहे या महाराष्ट्रामध्ये ही सदस्य संख्या 7 ते 17 एवढी निर्धारित निश्चित करण्यात आलेली आहे. मग आता या सदस्यांचं वर्गीकरण कसं आहे? मग या सदस्याचं वर्गीकरण सिंपल गोष्ट, इकडं काय केलंय त्यांनी लोकसंख्या आणि इकडं काय केलंय त्या सदस्यांचं वर्गीकरण. मग काय आहे, जर एखाद्या गावाची लोकसंख्या 600 ते 1500 दरम्यान असेल तर त्या गावात ग्रामपंचायतीचे 7 सदस्य असतात. किती? 7. एखाद्या गावाची लोकसंख्या 1501 ते 3000 दरम्यान असेल तर त्या गावात ग्रामपंचायतीचे 9 सदस्य असतात. किती? 9. एखाद्या गावाची लोकसंख्या 3001 ते 4500 दरम्यान असेल तर त्या गावात ग्रामपंचायतीचे 11 सदस्य असतात. एखाद्या गावाची सदस्य संख्या 4501 पासून 6000 पर्यंत असेल तर त्या गावात ग्रामपंचायतीचे 13 सदस्य असतात. एखाद्या गावाची लोकसंख्या 6001 पासून 7500 पर्यंत असेल तर त्या गावात ग्रामपंचायतीचे 15 सदस्य असतात. आणि एखाद्या गावाची लोकसंख्या 7001 पासून पुढे असेल तर त्या गावात ग्रामपंचायतीचे 17 सदस्य असतात. म्हणजे भारतामध्ये सदस्य संख्या 5 ते 31 आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ती सदस्य संख्या 7 ते 17 एवढी आहे. मग काय पाहिलं आपण? तर पहिल्यांदा पाहिली रचना, अधिनियम, कलम, राज्यघटनेची कलम, सदस्य निहाय वर्गवारी. आता ग्रामपंचायतीचा सदस्य, आता काय पाहायचे? मग ग्रामपंचायतीचा सदस्य तो निवडून आल्यावर पंच होतो. निवडून आल्यावर काय होतो? पंच होतो. त्याच्या पहिले तो काहीच नसतो. आता ग्रामपंचायत सदस्य, आपल्या भारतात कुठली निवडणूक लढवायची असेल, काही भी करायचं असेल, तर पहिल्यांदा असते भाऊ पात्रता. ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्यावर मी म्हटलो पंच होतो, त्याच्या पहिले तो सदस्य असतो. आता ग्रामपंचायत सदस्याच्या पात्रता लय डेंजर आहेत. मग पहा, इथं काही जण डायलॉग मारतील, तो भारताचा नागरिक असावा. अर्धा तास मारा त्याला. एखादं म्हणलं ना, तो भारताचा नागरिक असावा. आगाव डायलॉग मारायचा नाही भाऊ. इथं काय म्हणायचं? तो ज्या गावात निवडणूक लढवणार आहे त्या गावाची जी मतदार यादी आहे त्या मतदार यादीमध्ये या भाऊचं नाव पाहिजे. त्या मतदार यादीमध्ये त्याचं काय पाहिजे? नाव पाहिजे. कोणाचं? ग्रामपंचायत सदस्य व्हायचं असेल. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या गावात बाजूच्या गावचं निवडणूक लढवल का? नाही. मात्र भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतातला कुठलाही व्यक्ती भारतातल्या कोण्याही राज्यात कोण्याही मतदारसंघामध्ये निवडणूक लढू शकतो. आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी गुजरात राज्याचे रहिवासी आहेत, मात्र खासदार ते सध्या कुठे आहेत? वाराणसी उत्तर प्रदेशचे. आपल्या महाराष्ट्राच्या लोकसभेच्या या अगोदरच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचं मतदारसंघात नाव आहे रत्नागिरी, मात्र त्या खासदार होत्या मध्य प्रदेश मधील इंदोर मतदारसंघाच्या. म्हणजे ही गोष्ट कुठे असते? लोकसभेमध्ये. विधानसभेमध्ये कोणते? तर महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती महाराष्ट्रातल्या कुठल्याही विधानसभेच्या मतदारसंघात निवडणूक लढू शकतो. मात्र ग्रामपंचायतीमध्ये ज्या भाऊला निवडणूक लढवायची, ज्याला गावाचा सत्यनाश करायचा आहे, त्याचं नाव त्याच्या गावाच्या मतदार यादीमध्ये पाहिजे. कुठं पाहिजे? त्याच्या गावाच्या मतदार यादीत. नंबर 2, भाऊने वयाचे 21 वर्ष पूर्ण केलेली असावेत. भाऊ प्रौढ नागरिक असावा, सक्षम नागरिक असावा, वयाचे 21 वर्ष भाऊनं पूर्ण केलेली असावेत. किती वर्ष? 21 वर्ष. आता अटी लय डेंजर. तिसरी अट काय? मग
सर्वात महत्त्वाची गोष्ट. आता भाऊचं मतदार यादीत नाव पाहिजे गावाच्या. भाऊनं 21 वर्ष पूर्ण केलेले पाहिजेत. आता भाऊच्या दुसऱ्या अटीले भारी आहेत. भाऊकडे महत्त्वाची गोष्ट, 12 सप्टेंबर 2001 पासून भाऊला 2 पेक्षा अधिक अपत्य असता कामा नये. काय म्हणते आता? भाऊला 2 पेक्षा अधिक अपत्य असता कामा नये. काहीच्या सुपीक डोक्यात नापीक विचारेल, सर एक भाऊ आहे, भाऊनं 2 बायका केल्या, इला 2 लेकर आणि इला 1, मग याला तर निवडणूक लढवताच येत नाही, पण या दोघीला पण निवडणूक लढवता येत नाही, याला लढवता येते. हा कळलं का काय आहे? तर 12 सप्टेंबर 2001 पासून तो 2 पेक्षा अधिक अपत्याचा पालक नसावा. म्हणजे हे 2-3 बायका करेल आणि म्हणेल इला 2 हे इले 1 हे मग मी उभा राहू का? निवडणूक आयोग तुला अर्धा तास टायमिंग लावून मारणार भाऊ. काय करणार? टायमिंग लावून मारणार. हा हा आता पहा या ठिकाणी महत्वाची गोष्ट, पुढची आठ काय मग? पुढची आठ लय डेंजर. वर्ष 2008 पासून तो ज्या जातीच्या प्रवर्गातून निवडणूक लढवणार आहे त्याच्याकडं त्याच्या जातीचं जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे काय? कास्ट व्हॅलिडिटी असावी. काय असावी? कास्ट व्हॅलिडिटी असावी. ते काय म्हणतंय? सर या भरतीत नाही लागलो की पोरगी कोणीच देत नाही, लग्न काही होत नाहीये. मला क्लास झाल्यावर तू कॉल कर, मी तू जुगाड लावतो कुठतरी काहीतरी. आता काय बोलू तुला, ताण येतो मला कधी कधी. हां चला, काय म्हणतंय? 2008 पासून तो ज्या जातीच्या प्रवर्गातून निवडणूक लढवणार आहे त्याच्याकडे त्याच्या जातीचं वैधता प्रमाणपत्र असणं गरजेचं. ही महत्वाची आठ आहे. आता पुढले डेंजर आहे काय? 2015 पासून भाऊच्या घरी शौचालय असावं. ज्याला निवडणूक लढवायची त्याने पहिल्यांदा स्वतःची परिस्थिती सुधरा, नाहीतर तूच डबा घेऊन बाहेर चालला आणि मल्लामल निवडणूक लढवायची असं मारा त्याला अर्धा तास, कारण ही गोष्ट महत्वाची आहे. ज्याला निवडणूक लढवायची 2015 पासून त्याच्या घरी शौचालय असावं, नाही हे चाललं मित्रासोबत कुठं चालला म्हणले, चल फाट्यावर. हा तू तेच करू शकतो, अख्या गावाचा धिंगाणा केला तू. हा तर काय आहे? 2015 पासून भाऊच्या घरी शौचालय असावं. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट काय? भाऊ शासनाचा थकबाकीदार नसावा. भाऊ शासनाचा काय नसावा? थकबाकीदार नसावा. म्हणजे या भाऊकडे शासनाची नळपट्टी, घरपट्टी, बँकेचं कर, पीक विमा असा आगाऊ कर्ज थकबाकीदार असणारा सदस्य ग्रामपंचायत निवडणूक लढू शकत नाही. म्हणून तू यानं शासनाकडे घेतलेला जेवढा पैसा आहे तेवढा मुकाट्या शासनाचा शासनाला द्यावा भाऊ. हा आता याच्यानंतर पुन्हा आठ काय? थकबाकीदार नसावा. अस्पृश्यता अधिनियम 1958 काय म्हणतंय? अस्पृश्यता अधिनियम 1958 आणि दारूबंदी अधिनियम 1949 निवडणूक आयोगा अंतर्गत ह्या 2 गुन्ह्यामध्ये तो दोषपात्र सिद्ध झालेला आरोपी नसावा. काय म्हणतंय पहा? अस्पृश्यता अधिनियम 1958 आणि दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत निवडणूक आयोगाच्या तरतुदीनुसार तो दोषपात्र सिद्ध झालेला आरोपी नसावा. गावात तू सरपंच होणार, सदस्य होणार, गावाचा विकास करायचा आहे तुला, तुझ्याच गावात धावा आहे, तूच लोकाली व्यसनाधीन करायला, तूच गावातल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर अत्याचार करायला, तूच गावात जाती जातीमध्ये भांडणं लावायला, तूच आगाव कुटाणे करायला, तर तुला निवडून देऊन काय फायदा आहे का? नाही. म्हणून गावात तुला धाबाभिमान नाही पाहिजे भाऊ. तो गावातल्या लोकांना बिनाकामी व्यसनाधीन करू नाही, तू हाच 90 मारून कोणाच्या घरात घुसू नाही, म्हणून तुला काही नियम आहेत. काय मग? अस्पृश्यता अधिनियम 1958 आणि दारूबंदी अधिनियम 1949 च्या अंतर्गत तू दोषपात्र सिद्ध झालेला आरोपी नसावा. त्याच्यानंतर काय म्हणते? निवडणुकीचा कालावधी विचारात घेता 6 महिने अगोदर. निवडणुकीचा कालावधी विचारात घेता 6 महिने अगोदर न्यायालयीन आरोपपत्रामध्ये जे याच्यावर गुन्हे होते त्या गुन्ह्यामध्ये हा निर्दोष झालेला असावा. आता हा कार्यक्रम मात्र आपल्या इकडे वेगळा आहे. कसा आहे? म्हणजे एखाद्यानं ग्रामसेवक, तलाटी, लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग, पोस्टल असिस्टंट है ना, काही व्हायचं असेल तर त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट लागते. इथं त्यानं खून करो, मर्डर करो, तुरुंगात राहो, तुरुंगातून सुटून बाहेर येऊ तरी भाऊ निवडणूक लढू शकतो.
म्हणजे मुख्य गोष्ट आहे. आता पास सहा महिन्या अगोदर कालावधी विचारात घेतात तो निर्दोष झालेला असावा ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर भाऊ बंडखोर नसावा. सकाळी लोक जमले मंदिरावर चर्चा झाली म्हणले गावासाठी सभा मंडप पाहिजे. उद्या देतो मला तुमच्या गावात सभा मंडप. चार पाच दिवसात म्हणला मी असं बोललोच नाही, माझ्या लेकराची शपथ देवाची शपथ पारावर जातो पण मी असं बोललोच नाही. म्हणजे असे लबार कुटाने येणं करू नाही म्हणून तो कसा नसावा बंडखोर नसावा. कसा नसावा बंडखोर नसावा. आता याच्यानंतर भाऊ दिवाळखोर नसावा. म्हणजे भाऊला आकडा क्रमांक 7 शुक्रवार है ना कल्याण मुंबई चौफेर भाऊला मटका खेळायचा नाद नसावा. भाऊला राणी गुल्या बादशाह दाखवण्याची सवय नसावी कारण भाऊनं हे कुटाने केले. गावाला निधी आला भाऊनं पत्यावर लावला अख्खं गाव बोंबलत बसलं म्हणून भाऊला हे आगाव नाद नसावा. कोणता दिवाळखोर भाऊ नसावा. भाऊला मटका खेळणे भाऊला पत्या खेळण्याचा नाद नसावा. भाऊला आगाव कुटाने टंगटंग करण्याचा पण भाऊला नाद नसावा. भाऊनं मुकाट्या गावाच्या विकासासाठी स्वतःचं जीवन समर्पित करण्याचा प्रयत्न करावा. एखादा सदस्य निवडून आल्यावर नंतर त्याला दोन अपत्य झाले तर निवडून आल्यावर दोन अपत्य झाले तर चालते मात्र याच्यामध्ये 12 सप्टेंबर 2001 पासून निवडणूक आयोगाच्या काही अधीन असणाऱ्या अटीची पूर्तता त्याला करावं लागेल. ते आपल्याला पुढं पाहायचं आहे. निवडणूक आयोग काही ताण घेऊ नका. फक्त उद्यापासून लक्षात घ्या 6:45 आपला क्लास आहे. सर्वांनी जॉईन व्हायचं ही महत्त्वाची गोष्ट आहे. ओके आता पाहतो दिवाळखोर नसावा बंडखोर नसावा. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट भाऊ मानसिक रोगी नसावा. मानसिक रोगी म्हणजे सभागृहात गेले सभागृहात बसले कोणीतरी भारी कपड्यावर दिसले निस्ता टकमक तिकडेच पाहायलाय पुढून पाहिनं तरी हा पाहायलाय पुढून पाहिनं तरी हा पाहायलाय म्हणजे भाऊ मानसिक रोगी नसावा. ह्या मानसिक रोग्याचे लय बेकार प्रकार आहेत हा. म्हणून भाऊ कसा नसावा मानसिक रोगी नसावा. चलता चलताच इलेक्ट्रिक पोललं कान लावायला आहे नरेंद्र मोदीला बोलायला आहे म्हणजे याच्या डोक्यावर परिणाम झालाय. कुठं बी आपल्या बायकोबद्दल बोलायला आहे कुठं बी आपल्या सासरवाडीबद्दल बोलायला आहे ना कुठं बी सांगायलाय मी बायको माझं ऐकच ना कुठं बी सांगायलाय मग सासरा लग्नात गाडी देतो म्हणला होता दिलीच नाही म्हणजे हे डोक्यावर पडले याच्यावर परिणाम झालाय. तर असा मानसिक रोगी महत्त्वाची गोष्ट काय असायला पाहिजे तर ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये त्याला फॉर्म भरता येणार नाही. भाऊ प्रमाणापेक्षा जास्त विकलांग असता कामा नये. ग्रामपंचायत सदस्य तुमच्या वार्डात येणाऱ्या अडचणी तो सोडवणार आहे आणि भाऊला म्हणले दोन्ही डोळे नाहीत त्याला सदस्य करून त्याचे कामं तू करतो का त्याला तू हे कामं सांगतो नाही. म्हणून महत्त्वाची गोष्ट काय आहे महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर मेन गोष्ट काय आहे भाऊला दोन्ही पाय नाहीत तू त्याचं काम करायचं का त्यानं तू हे काम करायचं आगाव कुठं येत का नाही. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त भाऊ विकलांग असता कामा नाही. काय पाहिजे आता तो लोभाचे पद स्वीकारणारा नसावा. लोभाचे पद स्वीकारणारा नसावा. झाले की नाही कुटाने. आता लोभाचे पद स्वीकारणारा नसावा म्हणजे काय. उदाहरणार्थ तो शासकीय कर्मचारी नसावा. शासनाचा आपल्या भाषेत जवाई नसावा. शासनाचा जवाई असेल शासनाचा पगार घेईल इकडं ग्रामपंचायतला उभं राहिला की गावाचा पैसा स्वतःच्याच घरात घालेल है ना. आपलीच गाडी आपलीच माडीन आपल्याच बायकोची साडी याच्यात ज्याचा कार्यक्रम होईल आपला देश भुगा करून टाकेल हे गावाचा धिंगाणा करून टाकेल. म्हणून अशा लोकांना काय आहे तर लाभाचं पद स्वीकारणारा व्यक्ती ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक लढू शकत नाही. इथपर्यंत समजलंय का सर्वांना. इथपर्यंतचा प्रकार सर्वांना समजलाय का. येस नो बोलत चला. समजलंय सर्वांना. हा आता मेन गोष्ट काय मग याच्या पात्रता झाल्या. पात्रता झाल्या सर्व गोष्टी झाल्या याचं सर्व गोष्टी चेक झाल्या. आता महत्त्वाची गोष्ट मग हे फॉर्म भरायला जाणार. मग फॉर्म भरायला जाताना काय करणार तर फॉर्म भरायला जाताना याला काय करावं लागते अनामत रक्कम. अनामत रक्कम म्हणजे काय आपल्या भाषेत डिपॉझिट. आता ग्रामपंचायतला अनामत रक्कम भरताना लय काय असा धिंगाणा नसतो मोकार बँडबीड काही नसतो पण तरी पण ग्रामपंचायतचा सदस्य या नात्याने निवडणूक लढवताना जर तो खुल्या प्रवर्गातून कशातून खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवत असेल तर त्याला अनामत रक्कम भरायची 500 रुपये. अनामत रक्कम काय भरायची 500 रुपये लक्षात घ्या. आता जर तो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधून निवडणूक लढू इच्छित असेल तर त्याला महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अनामत रक्कम भरायची 100 रुपये.
त्याच्या प्रभागामध्ये त्याच्या वार्डामध्ये जे मतदान होईल त्या मतदानाच्या 1/6 पेक्षा भाऊला जर मतदान कमी मिळालं तर त्याची अनामत रक्कम लक्षात घ्या जप्त होत असते. काय होत असते? जप्त होत असते. पा लक्षात घ्या, म्हणजे आज ग्रामपंचायत पूर्ण आपली होणार नाही. मधातमध्ये मी सांगितलं तुम्हाला अजान असते, उद्या मात्र ग्रामपंचायत परिपूर्ण क्लिअर होणार आहे. याच्यामध्ये ग्रामपंचायतचा अंदाज, ग्रामपंचायतचं अंदाजपत्रक, ग्रामपंचायतचा ग्रामसेवक, सरपंच, त्याच्यानंतर ग्रामपंचायतच्या सभा, ग्रामसभेच्या सभा, ह्या प्रत्येक गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. कुठलाही ताण घेऊ नका, है ना. मात्र एक विनंती आहे की सर्वांनी आपल्या जे काही यूट्यूब चॅनलची लिंक आहे ती स्टेटसला ठेवा, इतर मुलांना कळवा आणि रेग्युलरली या टायमिंगमध्ये जॉईन व्हा. मी तुम्हाला शब्द देतो की तुमचा विषय मराठी, विषय बुद्धिमत्ता असेल, गणित असेल, महाराष्ट्र भूगोल, भारत भूगोल, जगाचा भूगोल, पंचायत राज, पंचवार्षिक योजना, राज्यघटना, चालू घडामोडी, आंतरराष्ट्रीय संबंध, है ना, इकॉनॉमिक्स, सायन्स, हा प्रत्येक प्रकार आपण यूट्यूबला दररोज जरी एक तास जरी घेतलं तर खूप काही पद्धतीनं छान पद्धतीनं घेऊया. फक्त तुमचं काम आहे इतरांना प्रत्येकांनी महत्त्वाची गोष्ट या चॅनलबद्दल माहिती द्यायची आहे. चॅनलबद्दल माहिती द्या, आपल्या व्हीके क्लासबद्दल पण माहिती द्या. म्हणजे उद्या आपण मात्र ग्रामपंचायत हा टॉपिक पूर्ण संपून टाकणार आहोत. पूर्ण आज फक्त जस्ट आपण काय पाहिलं की बाबा पात्रता पाहिल्यात. आता इथपर्यंत आपण आलो ना, काय म्हणलो आपण की अनामत रक्कम खुला प्रवर्ग असेल तर 500 रुपये, SC ST चा असेल तर 100 रुपये, त्याच्या प्रभागामध्ये जे मतदान होणार आहे त्या मतदानात 1/6 पेक्षा जर त्या भाऊला मतदान कमी पडलं तर त्याची अनामत रक्कम काय होते, तर महत्वाची गोष्ट जप्त होते. काय होते? जप्त होते. आता अनामत रक्कम झाली, सर्व काही झाली, तो निवडणुकीला उभं राहताना आता त्याला काय पाहिलं जायचं? आरक्षण. मग तुम्ही पाहिलंय 4 मार्च 2021 OBC आरक्षण रद्द. पहा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958, जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, कलम 12 उपकलम 2 क, यानुसार OBC आरक्षण राज्य शासनाअंतर्गत रद्द करण्यात आलेलं आहे. म्हणून आरक्षण आता काय आहे? तर महिलांना 110व्या घटनादुरुस्ती अंतर्गत मिळालेलं आरक्षण आहे 50%. OBC आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 27% होतं, तर यावर राज्य शासनाने किंवा आपल्या न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. म्हणून सध्या OBC आरक्षण महत्त्वाची गोष्ट, यावर आपल्याला स्पेशलाइज एक वेगळा व्हिडिओ बनवायचा आहे. आणि त्यानंतर अनुसूचित जाती जमाती यांचं आरक्षण संबंधित जिल्ह्याचे कलेक्टर जागा कोणाला सोडवायची हे जाहीर करत असतात. ओके, तर आज आपण थांबू या ठिकाणी, उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला.